नागरिक सरपंच उपसरपंच साहेब सत्येश शेगन पोलीस पाटील आजी माजी इतर पदाधिकारी बाहेरगावावरून आलेले श्रोते बालमित्र मंडळी आणि बंधू भगिनी दरवर्षी प्रमाणे यंदाही वराडा या मुक्कामी राष्ट्रीय खळगमतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि प्रथमतः राऊंड झालेल्या सुप्रसिद्ध गायिका व सुप्रसिद्ध नावाजलेल्या शहिरा सुरमाताई बारसाकडे यांचा झालेला आहे आणि लगेच मंचकार विराजमान झालेले शहीर वस्ताद मदन मस्ताना गुरु सुभान मंडळ शहीर ललकार भाऊ ज्ञानेश्वर मुक्काम निलडो तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे रहिवासी असून ही मुलाबाळांची पार्टी तुमच्या समोर हजर झालेली आहे. असे आम्ही खूप नामांकित विख्यात प्रख्यात सुप्रसिद्ध कवी कलाकार असे शहीर नाही एक तुमच्याच धाकट्या भावाप्रमाणे ह्या मुलाबाळांचा मंडळ या ठिकाणी हजर झालेला आहे आणि या कमिटीला मी धन्यवाद मानतो की दरवर्षी काही असो कारण खड्या गमतीचे शौकिनी या गावामध्ये एक नंबर काही असो ना छातीला माती लावून खडी गंमत झाली पाहिजे राष्ट्रीय गंमत झालीच पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे गंमत कशी होते गंमत कशी करायला पाहिजे गंमत कशी ऐकून घ्यायला पाहिजे. आज राष्ट्रीय भजन राष्ट्रीय कव्वाली राष्ट्रीय कीर्तन राष्ट्रीय गोंधळ असं का म्हणत नाही पण राष्ट्रीय खरी गंमतच का म्हणतात. या खऱ्यागंतीला राष्ट्राने पुरस्कृत केलेला आहे बांधव आणि म्हणून बरेचशी लोकांना लोकच चाललेली आहे बऱ्याचशा लोकांना वाटतं की गंमत म्हणजे काय तमाशा म्हणजे काय याच्यातून आम्हाला काय प्रबोधन मिळणार आहे पण नाही बांधवानो याच्यातून आधीच्या शहीर लोकांनी तेच केलं ग्रामीण भागात सारी भागात जाऊन रात्रंदिवस झोपलेल्या लोकांना जागवलं समाजात बदल घडवून आणला समाज परिवर्तन केलं आणि लोकांना मार्गदर्शन केलं तर तिचंच नाव आहे राष्ट्रीय लोककला खरी गंमत तिचं नाव आहे. म्हणून ही मुलाबाळांची पार्टी हजर झालेली आहे आम्ही खूप असे विख्यात प्रख्यात नाही एक तुमच्या धाकट्या भावाप्रमाणे हा मुलाबाळांचा मंडळ या ठिकाणी हजर झालेला आहे आणि होऊ शकते दररोजच्या कार्यक्रमामुळे दररोजचे लगातार असे कार्यक्रम आहेत आणि म्हणून काही काही कलाकार लोकांच्या प्रकृतीही बरोबर नाही आहेत आणि म्हणून याच कारणास्तव आमच्या या वैखरी वाचातून सर्वसाधारण बुद्धीच्या कवित्वातून
किंवा आमच्या कलाकारांच्या कलाकृत्यातून जरी अशी अवघड चुका झाल्या तर त्या चुका आपल्या पत्री घेऊन एकांत वासामध्ये माझ्या निदर्शनास आणून द्याल एवढीच नम्राची विनंती करतो. व तसेच विश्वशांतीचे दूत भगवान तथा गौतम बुद्ध परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्याचप्रमाणे ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि माता रमाई माता जिजाई सगळ्या संतांना वैराग्यमूर्ती गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सगळ्या संतांना थोर पुरुषांना महामानवांना क्रांतीवीरांना मानाचा मुजरा करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद जय भारत. सर्वात आधी आपापल्या आराध्याला म्हणजे दैवताचं पूजन करून त्याला गणराज म्हणून संगीतमय कलाकार आपापल्या मुखातून त्याच गुणगान करतात आणि आम्ही सुद्धा करीत आहोत. शांत चित्ताने ऐकून घ्याल व गोड करून घ्याल. ओम नमो श्री गणना करतो तुझा मी धावा की तुझा करतो तुझा मी धावा किंवा खरी करतो तुझा मी धावा बांध भाडो संघाने चार वाच्या सांगितल्या कोणत्या वैखरी मध्यमा पश्यंती परा आणि या चार वाचातून श्रेष्ठ वाचा जर म्हटली तर पराही वाणी आहे. पराया वाणीचा वापर आधीचे संत ऋषीमुनी त्यागी तपस्वी करीत होते असं म्हणायला काय हरकत नाही की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आमची तुमची भाषा आहे. संतांनी या भाषेला नाव दिलं मध्यमा म्हणजे लटकी भाषा. आपण बोलतो काय आणि करतो काय म्हणून या भाषेला नाव दिलं आहे लटकी मध्यमा भाषा. आता बारावी जीवन कळा बारावी जीवन कळा आणि सतरावी साचार म्हणजेच काय जोपर्यंत ही वरची पडजीव खालच्या जीवेला थंब थंब प्रेमाचं पाजर पुरविणार नाही तोपर्यंत प्रत्येक मनुष्याच्या मुखातून वाचा निघू शकत नाही.
म्हणून कवीची कल्पना आहे. वैखरी मध्यमा पश्यंती बार तेच तुझे वेदाचे घर, प्रेम पाचार सत्रावी साचार म्हणून करतो तुझा विधाव. आता नमो वाघविलासनी, आता नमो वाघविलासनी, कला साहित्याची तू जननी, विश्वस्वरूपा वरदायिनी म्हणून करतो तुझा मी धावा. तुझी या नामे कार्यारंभ, तुझी या नामे कार्यारंभ, निर्गुण निराकार सोम ब्रह्म, अनवेद शास्त्राचा तू मूळ स्तंभ म्हणून करतो तुझा मी धावा. सुभान राव मनिया प्रभुच्या पायी, मदन मस्तानाचे सदा मस्तक राही, शाहीर ललकार ज्ञानेश्वर गुण तुझे गाई, राम प्रसाद अतुल नरेशचा साथ राही, अनगातो तुझे गुण गात माझा रामा, माझा रामा हो. परमेश्वर तुम्हाला दिसणार नाही. एका संताच्या वाणीतून निघालं, जत्रेने खतरा है और मंदिर में खतरा है, अब कौन सी जगह मैं शोधू ओमन भोंदू तू कहां मिलेगा. म्हणून परमेश्वर जरी नाही आहे पण कोणत्या ना कोणत्या शक्तीचा आधार आहे हे मात्र म्हणावं लागेल. कारण ती शक्ती जरी नसती राहिली तर चंद्र सूर्य पृथ्वी तारे हे आम्हा दोघांना दिसले नसते, आम्ही एकमेकांसोबत बोललो नसतो, आणि हा सगळा अंधकार राहिलेला असता. आणि या देहात जरी जीव नसत राहिलं तरी या शरीराची हलनचलन झाली असती, आम्ही एकमेकाशी बोललो नसतो. म्हणजे कुठे ना कुठे शक्ती, कारण ब्रह्मा विष्णू महेशाच्या पलीकडे कोणती ना कोणती शक्ती होती, त्यांनी सुद्धा कोणत्या ना कोणत्या देवाचा धावा केला असेल, म्हणजे त्या शक्तीचा धावा केलाच असेल. तर तीच एक शक्ती, तोच एक माझा परमेश्वर, तोच एक माझा गण, तोच एक माझा भगवान, असं म्हणायला कारण नाही की ज्याने हे सगळी दुनिया बनवली, ज्याने हे सगळी दुनिया बनवली आणि आम्ही तुम्ही सुंदर सन्मानाने या ठिकाणी जीवन जगतोय. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, एक सुंदर चक्रवर्ती त्याची आराधना केलेली आहे, म्हणून संत करायला जिनके सपने लुभाते रहे, ये बता दो कहीं तू वही तो नहीं, वही तो नहीं, ये बता दो कहीं तू वही तो नहीं, वही तो नहीं. सपने हमें रोज आते रहे
नहीं ये दादा कहीं तू कहीं तो नहीं वही तो नहीं परमेश्वराला बेईमान झालेलो आहे म्हणून आता तरी आपण भवितव्य म्हणजे बनवायचं आहे तर आपली करणी आणि कर्तव्य चांगले असायला पाहिजे आणि एवढी सुंदर सृष्टी रचली आणि हे दुनिया बनवली चंद्र सूर्य तारे हे सगळे आम्हाला तुम्हाला पाहायला मिळतात आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे का उच्चली म्हणजे या धरतीला वाचवलं भारत माता
आणि सन्मानाने जीवन जगतो हा शास्त्राचं विधान आहे. मी म्हणत नाही म्हणतो म्हणून माझं म्हणणं काय आहे. असुराचा सुद्धा नाश केला आणि आपल्या दुष्टाला मारलं आणि भक्ताला वाचवलं असं पुरातन काळापासून सांगत आलेलं आहे. म्हणून माझं म्हणणं काय आहे. सबका पालन वो करता ज है सबका करता ज है सारे देवों का तू ही करता ज है करता ज है सारे देवों का तू ही करता ज है करता ज है संतांचं म्हणणं आहे कशाला रिकामा फिरतोय तुझा गाव सराय का तीर्थ तुम्ही गावाची शाळा ही मोडली तुम्ही तीर्थाच मंदिरी जोडली हे दान नवे गाव आहे परे तुझ्या गावाचं नाही का तीर्थ आपल्या जवळ आहे. अरे देव ढूंढ रहा तुझे किसकी तलाश है अरे क्या ढूंढ रहा तुझे किसकी तलाश है अरे जिसे ढूंढ रहा वो तो तेरे पास है. अरे अपनी गठरी खोल उसमें लाल भरे अनमोल आणि माणी म्हणून मला म्हणायचं आहे की आपण खर्च करून इकडे तिकडे फिरायला जातो तीर्थ तीर्थ म्हणजे यात्रेला जातो पण संतांचं म्हणणं आहे अरे करम तेरे अच्छे तो किस्मत तेरे दासी आहे करम तेरे अच्छे तो किस्मत तेरे दासी आहे दिन तेरा साफ आहे तो धर्मे मथुरा काशी आहे. इकडे तिकडे जाई काही म्हणजे जाण्याची आवश्यकता नाही आपलं गावच सुंदर आहे आपलं गाव आदर्श बनवा असे महाराष्ट्र संतांनी सांगून गेले आणि म्हणून हे संतांची जी भूमी आहे हे तरी पावन भूमी म्हणाल तर संतांची भूमी आहे कारण की या कलियुगामध्ये संत हा देवाचा अवतार आहे. कारण की संतांनी सांगितलं देव तोची संत संत तोची देव नाही भेद भाव त्याचे अंगी अरे पंगतीचे पान उचले नारायण नाही मोठेपण देवा अंगी. पण ही कोणत्या संतांची पुण्याई आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत नरहरी संत चोखामेळा संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज संत जनाबाई मीराबाई वैराग्यमूर्ती गाडगे महाराज आणि राष्ट्र संत तुकडोजी महाराज. आताच्या संतावर भरोसा नाहीये भाऊ लक्षात घ्या आताच्या संतावर भरोसा नाहीये लक्षात घ्या कारण आसाराम बापूपासून 127 संत हरिष्ठ आहेत पण त्याचे नाव प्रत्येकाला अजून माहिती नाही माझ्याकडे पेपर संपत आहे कसं कसं देवाचे भक्त समजाव यांना 2-4 वर्षाच्या पहिले आपण पाहिलं असं आपल्याला वाटत होतं की खरंच किसका भक्त आहे आसाराम बापू का भक्त त्याचा फोटो काढून लोक टाईट बनवून गळ्यात घालत होते लक्षात घ्या. आणि जशी कृष्णाची औलाद त्याची दही दुधाने आंघोळ होत होती
तरुण मुली असल्या तर त्याचे हात पाय दाबायला पाहिजे, आणि मथारा गुड्या जरी असल्या तर कुटिया कुटिया के बाहर जाओ और कुटिया के बाहर की तुम झाडू झाडू लगा। शेवटी एवढा मोठा संताने काय केलं, अल्प अल्प वयीन मुली बरोबर असं वाईट कृत्य केल्यामुळे, अरे कोई बसते श्रीराम, अरे कोई बसते श्रीराम, अरे कोई बसते घनश्याम, मगर जेल की रोटी खा रहा हो बापू आसाराम। अच्छी करनी करने वाला अच्छा ही फल पाएगा, अरे बुरे कर्म करने वाला दर्दर की ठोकर खाएगा। साधु और संतों ने खंजरी बजाकर देश को जगाया, मगर बापू आसाराम ने और राम रहीम ने अपने नाम को कलंक लगाया। काय काय मुझे अर्थ है, काय मुझे अर्थ है, आता नंतर आम्ही प्रॉपर्ट्या एवढ्या तयार केल्या का पाच केळ्या बसून खातील तरी संपणार नाही, या म्हणजे संत लोकांनी आणि देणारे आम्हीच। लो राम रामजी मेरे नाम से 5 एकर जगा, लो आसारामजी मेरे नाम से 5 लाख रुपया, आणि संतांनी दान कोणाला करायला सांगितलं, जे का अरंजने गांजले ते अशी मने जो आपुले तुमची साधू ओळखा तेथे देवची जाणावा। अशाने करता करता काय झालं, आसाराम के पास में जगह 60-70 हेक्टर है, आसाराम जी के पास में जगह 60-70 हेक्टर है, अरे घूमने फिरने के लिए उसके पास में हेलीकॉप्टर है, मगर लड़की पटाने का रंडेबाज डॉक्टर है, इतना आसाराम बापू चैप्टर है। अशा मात्र संताची आई जाऊ नका, लक्षात घ्या सांगण्याचं तात्पर्य, पहले के संतों की बात करो तो हमें उनकी खुशबू आती है, और अभी के संतों की बात करो तो हमें उनकी बदबू आती है। आता मदा मदे निकल आता राधे माँ, किती मोठा विचार, हाथ मिळवण्याचे 50-70 रुपये, काय काय त्या माऊलीच्या हातामध्ये होतो माहित नाही। लोकांना असं वाटत होतं की कृष्णाची राधाची या ठिकाणी निर्माण झाली की काय, पण खऱ्या आणि खोट्या गोष्टीची या जगाला ओळख झाली आहे। कशी सच और झूठ का चारों तरफ हो गया सिलसिला, पहले पहले योगी माँ को अच्छा प्रतिसाद मिला, अरे लोग कहते थे वारे भगवान की लीला, अरे सारे लोग कहते थे वारे भगवान की लीला, मगर कहाँ खुशी राधे माँ तो अभी तक पता नहीं चला। कुणाला आहे माहिती आहे का असं आहे भाऊ, म्हणून हे पोटभरू संत आहे, कोण करू संत आहे असे, पण इकडे संतांनी सांगितलं, गुरुजी महाराजांनी का म्हटलं, है संत दुनिया में जगे तो वही सृष्टि रही खड़ी, उनकी प्रताप से अब तक ना नीचे पड़ी, कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, सब संतों का ही पुण्य है कि जग आज तक नहीं रहा, मगर मिलना कठिन है संत का, बड़े भाग्य से पाते कहीं, अरे मिल गए संजोग से पर संगत मिलती नहीं, अरे सत्संग जिनको भाग गया वो जन्म का साफल्य है, अभिमान उनका क्या कहूं, वो तो सहिष्णुता की तुलना मनु समर काय मने चाहता। सकाळी उशिरा उठले का सूर्य, संध्याकाळी चंद्र उशिरा म्हणजे उगवलं का मावळलं का, असं नाही आहे बरोबर, आपले कार्यक्रम हे चमत्कार, आणि या ठिकाणी सन्मानाने जीवन जगतो हे त्या नैसर्गिक शक्तीची पुण्य आहे या लक्षात, बरोबर हे त्या शक्तीमुळे हे चंद्र सूर्य तारसुद्धा प्रकाशित होत आहे, आणि चंद्रकाने आपण पाहतो म्हणून काय म्हणतो, सबकी नाम लगा दो किनारे,
करे तपस्या केली डोक्या टिकेच्या पायापर्यंत लांबले नखाच्या चुमरी वळल्या नखाच्या चुमरी वळल्या पण कुठल्याही शक्ती त्याचा आधार लागला नाही संतांनी सुद्धा काय केलं कुठे नाही राहिले सारे ब्रह्मांड पाहिले अनंत नाही तुझा ठाव रे शब्द आहे का कुठे नाही राहिले सारे ब्रह्मांड पाहिले अनंत नाही तुझा ठाव रे शोध तुझा लावता थकले देवी देवता पण करे ना कोणा तुझी माव रे असेल को अजब निराली माया म्हणून निघाल यासाठी राष्ट्रीय दुय्यम तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि पहिल्या राऊंडच्या मानकरी मान्यवर सुप्रसिद्ध शाहिरा सुरमाजी बारसागरे निळा निशान तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर यांचा प्रथमता राऊंड झाला मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो की आज त्यांनी म्हणतात साधवी संत आणि वाचू वाचू थकून गेला पोथी पुराण ग्रंथ अशा महान महान बाईसोबत या ठिकाणी जोरदार सामना आलेला आहे मला नाही वाटत की मी समोर जाईल म्हणून चला बाईच्या बाईच्या जात आहेत याच्यावरून काही असं वाद नाही आणि बिलकुल काही काही म्हणजे म्हणायचं नाही कारण की कम्य गम म्हणजे कमी वयात जास्त प्रसिद्धी जोरदार आज जिकडे तिकडे जिकडे तिकडे जिकडे तिकडे सुरमाताई 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 असं म्हणजे नाव आहे चांगली गोष्ट आहे त्यांना नैसर्गिक कला म्हणजे मिळाली आहे निसर्गाने एवढी सुंदर कला दिलेली आहे की त्या कलेच्या भरोश्यावर ते सगळ्याचं मन मोहून टाकतात तर असा एक सुंदर प्रश्न विचारला आहे की भारताच्या राष्ट्रगीतामध्ये शिंद हा शब्द कोणी म्हणजे काढायला सांगितलं शिंद हा शब्द कोणी म्हणजे काढायला सांगितलं तर त्या व्यक्त्याचं नाव काय आणि शेवटी शेवटी म्हणजे त्या म्हणजे व्यक्त्याला म्हणजे दंग किती झाला आणि शिंद सेवा शिंद शब्दाच्या ऐवजी कोणता शब्द त्यांनी म्हणजे त्याला ठिकाणी वापरण्यात यावा असं सांगितलं होतं बरोबर आहे आणि त्यांना कोणत्या न्यायाधीशांनी म्हणजे शिक्षा म्हणजे ठोठवली असं म्हणायला काही हरकत नाही तो म्हणजे न्यायाधीश कोण आणि शिंद शब्दाच्या ऐवजी कोणता शब्द त्या ठिकाणी घालण्यात यावा असा असा तो शब्द कोणता आणि तो व्यक्ती कोणता मॅडमजी भारतीय भारताच्या राष्ट्रगीताच्या शिंद या शब्दाचा
विरोध करणारे राष्ट्रीय स्टेट चॅम्पियन संजीव भटनागर यांनी हा शुद्ध शब्द नाही पाहिजे म्हणजे ज्याचं नाव आहे त्याने मग याचिका दाखल केली. शिंद हा शब्द नको म्हणजे नको पाहिजे. कारण याचं कारण काय? शिंद हा पाकिस्तानी शब्द आहे आणि शिंद हा त्यावेळेस पाकिस्तान मध्ये येत होता आणि म्हणून हा शिंद शब्द नको आहे. कारण या भारतीय संस्कृतीला हा असोमनीय शब्द आहे. हा सोमनीय शब्द नाहीये म्हणून त्यांनी या शब्दाचा विरोध केला होता. त्याचं नाव आहे संजीवजी भटनागर. आणि मग आता मुख्यमंत्री न्यायाधीश कोण होते? आर सी लाहोटी आणि न्यायमूर्ती होती जी पी माथुर. आणि त्यांनी सांगितलं होतं की शेवटी या संजीव भटनागरने सांगितलं होतं की शिंद या शब्दाच्या ऐवजी मेघालय ह्या शब्द चांगला होईल का. पण हे गोष्ट त्यांनी मंजूर म्हणजे केली नाही. शेवटी म्हणजे त्यांना आयुष्य करण्यात आलं होतं. आणि हेच म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता मी ती एक नाही सांगत बसत किती दिवस जेलमध्ये राहिला आणि मग ते किती पैशात सोडवलं आणि त्याला सोडवणारा कोण आहे? मेन म्हणजे मी रोग 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 आणि ठोक जेवढं मला माहित आहे जेवढं माझ्या वाचण्यात आलं तेवढंच. आता मी काय विचारतो त्याकडे लक्ष द्या. एक व्यक्ती गेला रावणाकडं आणि रावणाला विचारलं का हो म्हणे रावण साहेब तुम्ही आम्हाला रामाचं नाव आम्ही घेतो तर तुम्ही आमच्यावर रागवता आणि तुम्ही क्रोधित होता. आणि त्या बिबिसनाने म्हणे आपल्या अंगणामध्ये रांगोळी घातली म्हणे त्याच्यावर हे श्रीराम नाव असं लिहिलं आहे. आता रावणाला हे गोष्ट खरी वाटली नाही म्हणे असं नाही होऊ शकत. असं होऊ शकत नाही. त्या व्यक्त्याच्या बरोबर रावण गेले आणि जसं अंगणामध्ये पाय ठेवला तसंच त्या ठिकाणी रांगोळीचं नाव लिहिलं होता श्री राम राम. त्यावेळेस रावणजी बिबिसना क्रोधित झाले बावरले त्यांच्यावर. हे म्हणे मूर्खा हे दुष्ट तू माझा भाऊ असून कोणा कामाचं नाही. त्या जो माझा दुश्मन आहे त्याचा नाव तू आपल्या अंगणामध्ये रांगोळीमध्ये घालते आणि त्याच्या नावाचा उदोउदो करते. त्यावेळेस बिबिसनने त्या राम नामाचा एवढा सुंदर उल्लेख करून सांगितला आणि राम या शब्दाचा अर्थ सांगितला आणि रावणही खुश झाला आणि तोही खुश होऊन आपल्या घरी गेला. तर राम या शब्दाचा अर्थ त्या बिबिसनाने रावणाला काय सांगितलं आणि कोणतं अर्थ त्या ठिकाणी म्हणजे कळवून दाखविलं बस फक्त एवढंच सांगा बाकीचं काय नाही. म्हणून समोर मला काय माहिती आहे एक व्यक्ती परमेश्वराच्या मंदिरात जातो परमेश्वराला विनंती करतो हे भगवान मैं तेरे घर पे आया हूं मगर कुछ नहीं लाया. मैं अनाथ हूं मैं गरीब हूं. कोणी कोणी म्हणतात भगवंताला धूल अर्पण करा दूध अर्पण करा तांदूळ अर्पण करा कोणी म्हणतात चंदन अर्पण करा. पण एका संतांनी म्हणतात हे भगवान यदि मैं तुझे जल चलाऊ तो वो मछली का जूता है यदि मैं तुझे दूध चलाऊ वो भी मछली का जूता है यदि मैं तुझे फूल चढ़ाऊ वो भी भावे का सोटा है यदि मैं तुझे चावल चढ़ाऊ वो भी मशीन का कूटा है यदि मैं तुझे चंदन चढ़ाऊ वो भी तो पेड़ किसी ने काटा है. क्या है मेरे पास? वो तो धनवान है वो तो गुणवान है. तुमच्या या बेला फुलाची आवश्यकता आहे का? तुमचा मन तुमचा कण आणि मन की मन चंगा तो कटो तुम्ही गंगा माझ्या प्रती किंवा दुसऱ्याच्या प्रती याचं मन काय आहे असं फक्त परमेश्वर पाहतो. तुमच्या बेल फुलाला काय आवश्यकता नाही म्हणून मला काय म्हणणं आहे.
मोठं मुश्किल ना आलं तर काही नाही काही चांगलं गुण आपण अर्पण केलं पाहिजे. आपली आई वडील कमी नाही आहे. आई वडिलांना तुम्ही त्रास दिलेला असता आणि मात्र तुम्ही काशी प्रयत्न केले एखाद्या वडिलांची सेवा केली ती मान्य नाही आहे. महिने तेरे घर में देवता दिए उनकी पूजा कौन करेगा. म्हणून कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरे दासी है और दिल तेरा साफ है तो घर में मथुरा काशी है. अच्छा अच्छा म्हणजे गाडगे बाबांनी सुद्धा म्हणलं काय सारे धाम फिरून काय अर्थ नाही. सारे धाम फिरून काही अर्थ नाही पण माय बापा सारखे कोणी तीर्थ नाही म्हणून आई वडील आहे. गणेश भगवंताने प्रथम पूजेचा मान मिळवला असेल तर आई वडिलाच्या भोवतालच प्रदक्षिणा घातल्या. भक्त पुंडलिकाने जरी विठ्ठलाची प्राप्ती केली असेल तर आई वडिलांच्या सेवेतूनच मिळाली अशी आई वडिलांची सेवा महान आहे म्हणून मी काय म्हणतो यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. मंडळ आभारी धन्यवाद. तसेच प्रवीण भाऊ गुरांगे कलंगी पार्टी यांच्याकडून आमच्या मंडळाला 20 रुपये भेट आली. मंडळ आभारी धन्यवाद. श्री मान्यवर बबनरावजी हेटे यांच्याकडून आमच्या ढोलक मास्टरला 51 रुपयाचं पारितोषिक मिळालं. पार्टी सदस्य हा पुन्हा करतोय लाख लाख शुक्रिया. तसेच स्वर्गवासी अनिल आनंदरावजी गोबडे साहिर यांच्या प्रत्यर्थ स्वर्गवासी अनिल आनंदरावजी गोबडे साहिर यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक मिळालं. पार्टी सदस्य हा प्रत्यक्ष लाख लाख शुक्रिया. स्वर्गवासी अनिल भाऊ आनंदरावजी गोबडे साहिर यांच्या स्मृती पित्यात आम्हाला 110 रुपयाची भेट आली. मंडळ आभारी सुखचंद भाऊ विशेष मुक्काम नागपूरवाले यांच्याकडून 50 रुपयाची भेट आली. मंडळ आभारी धन्यवाद.
न्यू शाम डेकोरेशन, न्यू शाम डेकोरेशन स्वर्गवासी अनिल आनंदरावजी बोबडे यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक मिळाला. पार्थिव सदस्य हा प्रणाम करीत आहे, लाख लाख शुक्रिया. तसेच आयुष्यमान आमचे माननीय मान्यवर आमचे परममित्र शेंकी श्री दामोदरजी पिंगले साहेब पाटील मुक्काम जुनी कामठी सामाजिक कार्यकर्ता व सगळ्या शहरांचे आवडते व प्रेमी परममित्र यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाची भेट आली. मंडळ आभारी, धन्यवाद. तसेच लक्षात घ्या, कनान येथे 19/10/2023 रोज शनिवारला मंडळी पाहण्यास विसरू नका. आणि दुय्यम तमाशाही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि सुप्रसिद्ध नावांजले शाहीर शाहीर दसराजी गुंडे कनान सुभान मंडळ व तसेच चहूबाजूला नामांकित झालेले शाहिरा उर्मिलाताई चौधरी मुक्काम डोंगरी बुजुर्ग यांचा दुय्यमचा कार्यक्रम पाहण्यास विसरू नका. तसेच शाहिरा माधुरीताई पाटील देवाळी व तसेच शाहीर रामूभाऊ धुर्वे रणाला यांचा सुद्धा कार्यक्रम पाहण्यास विसरू नका. या मंडळाकडून मला 101 रुपयाची भेट आली. मंडळ आभारी, या सत्यश प्रणाम, लाख लाख शुक्रिया, धन्यवाद.